केंद्र सरकारनं लोकसभेत महिला आरक्षण विधेयक बहुमतानं मंजूर केलं. लोकसभा आणि राज्यांमधल्या विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षणाचं बहुप्रतीक्षित विधेयक मंजूर झाल्यानं देशभरातल्या महिलांनी आनंद व्यक्त केला. मात्र आता याच मुद्द्यावरून राजकारण सुरू झालंय. ओबीसींची जनगणना टाळण्यासाठीच केंद्रानं महिला आरक्षणाचा घाट घातल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज ओबीसी समाजाबद्दल बोलतात, मात्र पंतप्रधानांनी ओबीसी समाजासाठी काय केलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महिला आरक्षण को आज किया जा सकता है. 33% आज जो सीट्स हैं लोकसभा में विधानसभा में वो महिलाओं को दी जा सकती है. कोई कॉम्प्लिकेटेड मामला नहीं है. तो एक प्रकार से ये डिस्ट्रैक्शन टैक्टिक है, डाइवर्जन टैक्टिक है. डाइवर्जन किस चीज से हो रहा है? डाइवर्जन ओबीसी सेंसस से हो रहा है. प्रधानमंत्री हर रोज ओबीसी की बात करते हैं, ओबीसी प्राइड की बात करते हैं, मगर ओबीसी के लिए किया क्या? महिला आरक्षण आज ही लागू करता येऊ शकतं, मात्र केंद्र सरकारला हे करायचं नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. महिला आरक्षण 10 वर्षांनी लागू होईल असा दावा राहुल गांधी यांनी केलाय. कॅबिनेट सचिव आणि सचिवांची एकूण संख्या 90 आहे, मात्र आता फक्त तिघेच ओबीसी का आहेत असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना भाजपनं जशास तसं उत्तर दिलं आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी बेजबाबदार वक्तव्य केली जात असल्याचा पलटवार भाजपनं केलाय. सत्तेत असताना यांना ओबीसीची आठवण आली नाही. एवढ्या जनगणना झाल्या, यांनी ओबीसी वाईज जनगणना केली का? मग आता सत्ता निघून गेली, पाठबळ निघून गेलं, ओबीसी वर्ग यांच्यापासून दुरावला, म्हणून आता ओबीसीच्या साठी ते मोठी कदर दाखवतात. खरं म्हणजे हे ढोंग आहे. राहुल गांधी जे बोलतात आहे ते संपूर्णतः ढोंग आहे. ओबीसींच्या जनगणनेचा मुद्दा मागच्या अनेक वर्षांपासून गाजतोय. दुसरीकडे महाराष्ट्रात ओबीसी बांधव त्यांच्या आरक्षणात कुणाचाही वाटा नको यासाठी रस्त्यावर उतरलेत. एकंदरीतच ही परिस्थिती स्फोटक होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढण्याची गरज आहे. मात्र या मुद्द्यावर तोडगा काढण्याच्या ऐवजी महिला आरक्षण आणि ओबीसी जनगणनेची सांगड घालून विरोधकांनी राजकारण करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा मुद्दा कधी निकाली निघणार हा प्रश्नच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.